मराठी लघुलेखन लीगल गति उतारा 90 शब्द प्रति मिनिट रेडी स्टार्ट। सतीश चंद्र शर्मा मुख्य न्यायाधीश सध्याचे लेटर्स पेटंट अपील हे WPC क्रमांक 1299/2018 मध्ये पास झालेल्या दिनांक 1/4/2009 आदेशातून तसेच पुनरावलोकन याचिका क्रमांक 205 मध्ये पास झालेल्या दिनांक 15/12/2021 आदेशामुळे उद्भवले आहे। 2021 अमीर एज्युकेशन सोसायटी विरुद्ध दिल्ली पब्लिक स्कूल सोसायटी खटल्यातील तथ्य उघड करतात की या न्यायालयासमोर अपील करता अमीर एज्युकेशन सोसायटी ही सोसायटी नोंदणी कायदा 1860 अंतर्गत नोंदणीकृत सोसायटी आहे। ती 5/8/2004 रोजी नोंदणीकृत झाली होती आणि सोसायटी सेक्टरमध्ये स्थित मॉडर्न दिल्ली पब्लिक स्कूल चालवत आहे। 87 फरीदाबाद याचिकाकर्त्या सोसायटीने LPA मध्ये नमूद केले आहे की ती शाळा गेली 18 वर्षे चालवत आहे आणि विद्यार्थ्यांना सर्व आधुनिक सुविधा पुरवते। प्रतिवादी दिल्ली पब्लिक स्कूल सोसायटी ही पुन्हा सोसायटी नोंदणी कायदा 1860 अंतर्गत नोंदणीकृत एक संस्था आहे जी दिल्ली पब्लिक स्कूलच्या नावाने आणि शैलीने अनेक शाळा चालवत आहे। अपीलकर्ता आणि प्रतिवादी यांच्यात ट्रेडमार्क दिल्ली पब्लिक स्कूल आणि CSOS क्रमांक 733/2006 संदर्भात उद्भवलेल्या विवादामुळे कायमस्वरूपी आणि अनिवार्य मनाई आणि खाते रद्द करण्यासाठी अपीलकर्त्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। नुकसान तथापि 24/9/2009 रोजी प्रादेशिक अधिकार क्षेत्राअभावी फिर्यादी परत करण्यात आली। फरीदाबाद न्यायालयासमोर दिवाणी खटला CS 432/2011 ला प्राधान्य देण्यात आले आणि 26/8/2015 रोजी ट्रेडमार्क कायद्याच्या कलम 134 नुसार त्या न्यायालयासमोर कार्यवाही चालू ठेवता आली नसती या आधारावर तो रद्द करण्यात आला। सुधारणा याचिका क्रमांक ORA/199/200/TM/DEL 6/8/43 दिनांक 31/8/2008 ला बौद्धिक संपदा अलिपीय मंडळासमोर प्राधान्य देण्यात आले। दिनांक 16/7/2018 आदेशाद्वारे दिल्ली पब्लिक स्कूल सोसायटीच्या बाजूने निर्णय घेण्यात आला। याद्वारे अपीलकर्त्याचा ट्रेडमार्क रद्द करण्यात आला। अपीलकर्त्याने WPC क्रमांक 1299/2018 ही रिट याचिका पसंत केली जी 16/7/2018 आदेशानुसार उद्भवली आणि ती 1/4/2021 रोजी निकाली काढण्यात आली। स्टॉप।